खरं तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते की काही कारण नसताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. मी स्वतः परत एकदा सांगतो की 2013 औरंगाबाद खंडपीठानं जो निर्वाळा दिला आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणी गुरु नव्हते, रामदास स्वामींचा दुरान्वये संबंध नाही. खुद्द आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं की महाराजांच्या गुरु फक्त आणि फक्त राष्ट्रमाता जिजाऊ होत्या, त्यांचे वडील छत्रपती शहाजीराजे होते आणि अध्यात्माचं प्रबोधन करणारे जगद्गुरू तुकाराम महाराज होते. कदाचित उत्तराखंडमधून आलेल्या भगतसिंग कोश्यारी यांना शिवाजी महाराजांचा अभ्यास नसावा. त्यांनी परत एकदा याद्वारे सांगतो, महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा मी त्यांच्याविरुद्ध ठोकणार, त्यांच्याविरुद्ध तक्रार करणार, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी भाग पाडणार. भगतसिंग कोश्यारी यांनी लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागावी आणि भारतीय जनता पार्टीचा एकही याच्यावर तोंड उघडायला का तयार नाही ते भाजपच्या लोकांनी पण उत्तर द्यावं. जर शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला आदर आहे तर भगतसिंग कोश्यारी यांचा तुम्ही निषेध करणार आहात की नाही, मात्र मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. येणाऱ्या काळात याची फळं भाजपला भोगावी लागतील हे मात्र नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.